सकाळचे 5:30 वाजून गेलेत बघा, आणि या मंदिरामध्ये रात्री मी झोपलो होतो. हे मंदिर दिसत असेल तुम्हाला, तर उशीर झाला होता, तर आता एका काकूने मला चहा पाण्याला बोलवले. 5:30 वाजलेत बघा, आणि जुने माणसं किती वयस्कर प्रेमळ असतात. तेव्हा त्यांचं घर चहा कोरा आणि हे जुनी माणसं उगच म्हणत नाहीत, खूप प्रेमळ असते. काकूंची घर आहे बघा, आणि मी झोपलो होतो रात्री तिथे त्या मंदिरामध्ये. आमच्या गावाकडे मस्त असतं हे शेती वगैरे हे ते, आम्हाला दुसरं काही नसतं. समजा शेती पण चांगली असते, सगळं सगळं ज्वारी बाजरी मका लसूण कांदा सर्व सर्व अद्रक हो. आता यंदा पावसानं काय माणसांना, यंदा आता हरभरा लावला होता, पाहुणी पडलं ना ती माग 10-12 दिवसापूर्वी, पुन्हा पेरणी करावी लागली. सगळीकडे हो आलो कधी तर हो ना. नाही, नेक्स्ट टाइम आल्यावर नक्की भेटतो तुम्हाला. नाही आलं मित्र हो ना, तर इथं पाटो झोपडी माझी आहे. हो, येत आला. माई तुझं नाव काय? मोतीराम संपूर्ण दुधाटे. ते कांदवाले येतात तिकडून, मग ते आलं कदा ओळखीच आहेत, मग एवढं कांद देतात. हो. मी त्यांना अशीच आपली रस्ते उभी केली होती, तर म्हणून चहा आणू घाली कर हो ना, आणि आई बापाची सेवा चांगली कर. हो. आता लग्नाला तुमच्या इथं किती वर्ष करतात लग्न? आमच्या इथं आमच्याकडे हुंडा खूप असतो. आमच्याकडे ती खूप घाण प्रथा आहे, ती मोडायलाच पाहिजे. हो मग तसंच असते ना, एका हाताने घ्या देवाणघेवाण. बरोबर आहे, ती करता मोडायला पाहिजे. काय काय माजुरी असतात ते हुंडा. साधारणतः मी महाड पासून 1-9 किलोमीटर अंतरावरती आहे. सरासरी आपण 11 ते 12 किलोमीटर कवर केलेलं आहे. अजून आपल्याला एक तास लागेल कर्मवर भाऊसाहेब हिरे प्राथमिक विद्यालय आश्रमशाळा. महाड रस्त्यावरती हा बघा रस्ता, म्हणजे आत्ताच सूर्य उगायला लागला. आपला प्रवास 6:30 सुरू झाला होता, सायकलचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला थोडंसं स्लो जावं लागत आहे, नाही तर अदरवाईज आपण कमी जास्ती महाडच्या 2 ते 3 किलोमीटर अंतरावरती राहिलो असतो. आणि हे बघा सूर्यदेवाचं दर्शन. तुम्हाला ती आजी कशी वाटली? कारण आजी मला प्रत्येक वेळी बाळा वासरा, म्हणजे जुनी माणसं खरंच प्रेमळ असतात म्हणतात ना, तेच मला आठवलं. तर तुम्हाला कशी वाटली आजी हे कमेंट करून नक्की सांगा. चला जाणवली बघा, मी जेव्हा पुण्याहून निघालो चांदणी चौकातून ते आत्तापर्यंत म्हणजे महाडच्या जवळजवळ आहे मी. एवढे ॲग्रो रिसॉर्ट आहेत, एवढं फार्म टुरिझम आहे ना, भयानक. हेच जर आपल्याला मराठवाड्याला जर करता आलं तर किती बेस्ट होईल विदर्भाला. हां, कारण ॲग्रो टुरिझम हा संकल्पना फक्त कोकण पश्चिम महाराष्ट्र इतक्यापुरतीच मर्यादित आहे, पण मराठवाड्यामध्ये जर ही संकल्पना राबवली तर काहीतरी वेगळं होऊ शकतं. रस्ता खराब लागला आता, धुकं जरा जास्तच पडले बघा. सकाळचे 8:10 झालेत आणि पूर्णपणे धुकं आहे. हे बघा, आणि मी सायकल प्रॉब्लेम देते यार, इतकी वेळ आपण महाड क्रॉस करायला हवं होतं पण सायकल एवढी प्रॉब्लेम देते की काहीच करता येत नाही.
कारण त्याची चैनच तुटून जायची अशी भीती आहे. त्यामुळे जेवढं होईल तेवढं स्लो हळूहळू हळूहळू आपल्याला महाडला कसं पोहोचता येईल हेच बघावं लागणार आहे. कारण त्याच्याशिवाय दुसरा ऑप्शन नाही आहे. कारण एक गाव होतं पण त्या गावात अजून दुकान उघडलंही नव्हतं आणि दुकान उघडायला गावात वेळ लागतो कारण मी तिथे 7 वाजताच पोहोचलो होतो. नमस्कार मंडळी, पाचाडगावापासून मी महाडपर्यंत आलो आहे. त्यानंतर महाडमध्ये येऊन थांबलो आणि तुम्हाला महाडमध्ये काय काय प्रसिद्ध असेल हे माहीतच असेल. तर तोच प्रसिद्ध असणारा तलाव जो महाडचा सत्याग्रह या नावाने ओळखला जातो तो हाच तलाव 27 डिसेंबर 1925 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वांसाठी हा तलाव मुक्त केला. कारण ह्याच्या अगोदर इथे तर याच पायऱ्यावरून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिनांक 20 मार्च 1927 रोजी अस्पृश्यांच्या मूलभूत मानवी हक्कासाठी प्राणी प्राशन करून सत्याग्रह केला. डॉक्टर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह बघा, हेच सभागृह आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवात इथून केली होती ह्या तळ्याची सर्वसामान्य लोकांना पाणी पिण्यासाठी. 25 डिसेंबर रोजी मनुस्मृती हा दिन म्हणून साजरा केला जातो ना, तर इथे हजारो भाविक आंबेडकरी अनुयायी इथे भेट द्यायला येतात. अशा प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाडचा सत्याग्रह करून जे काही तळ्यातलं पाणी आहे ते सर्व जाती धर्मातल्या लोकांना, खास करून अस्पृश्य लोकांना पिण्याचा अधिकार दिला. महाड शहरच निवडण्याचं कारण असं होतं की इथं बहुसंख्य हिंदू समाजाचा ह्या गोष्टीला पाठिंबा होता की सर्वसामान्य हे जे काही तळ आहे, चवदार पाण्याचं तळ आपण म्हणतो, ते चवदार पाण्याचं तळ सर्वसामान्य लोकांसाठी पिण्यासाठी राहावं यावेळी त्या महाडचे अध्यक्ष, अशा बऱ्याचशा गोष्टी घडल्या. ज्यानंतर तलावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या अनुयायांनी दर्शन केलं. त्यानंतर जिथले इथले काही जे ब्राह्मण लोक आहेत त्यांनी तलावामध्ये तलावातलं पाणी काढून टाकणं, गोमूत्र शिंपणं, त्यानंतर जे काही हे मंत्र वगैरे असतात ते उच्चारून तो जो काही दूषित झाला होता असं त्यांच्या अर्थे, तर त्यांनी तो पुन्हा एकदा पिण्यासाठी लायक योग्य केला असं म्हणलं जातं. असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास आहे बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सर्वच लोक मानतात, त्यापैकीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं हे एक मोठं कर्तृत्व ही गोष्ट आहे की ज्यांनी जे अस्पृश्य समाज आहे त्यांच्यासाठी बरेचसे दरवाजे खुले केले. हीच फोटो आहे बघा जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ह्या चौदार तळ्याचं पाणी प्राशन करून सत्याग्रहाला सुरुवातीचं रूप बघा किती मोठं आहे. पूर्णपणे साधारणतः 5 ते 6 एकरपेक्षाही जास्त मोठं असा हा महाडचा चौदार तलाव आहे बघा. आणि हे कोकणचं रूप बघा. सकाळचा नाश्ता सुरू आहे, महाडमध्ये येऊन थांबलोय मी आणि 40 रुपयामध्ये सर्वात स्वस्त पुरी भाजी असा हा नाश्ता आहे. तर घेऊया नाश्त्याचा आस्वाद. तर इथंच महाडलाच मला बराचसा वेळ लागणार आहे. ट्रॅव्हलिंग करणं सोपं नाही रे भाऊ. तर 12:30 वाजून गेलेत, 12:30 किती वाजलेत, 1:15 आलाय. एवढं ऊन लागतंय ना आणि आज आपल्या सायकलने एवढा वेळ खाल्ला. सायकलने वेळ खाल्ल्यामुळे आत्ता कुठे जायची इच्छाच होईना कारण ऊन एवढं लागतंय ना, कडक डिहायड्रेशन जास्त होतंय. आणि असं वाटतं की 10 किलोमीटर जरी आज पोहोचलो तरी भरपूर झालं, कारण दापोलीला आपण आज पोहोचणार नाहीत. दापोलीला पोहोचायला किमान आपल्याला उद्या आपण सकाळी 10 ते 11 दरम्यान दापोलीला पोहोचू शकतो, त्याच्या अगोदर नाही. सायकलला एवढा खर्च आला आणि जे पाहिजे होतं ते काम आपलं अजूनही झालं नाही, त्यामुळे थोडासा नर्वस आहे. बाकी सर्व ओके आहे.
जर काम झालं असतं ना तर आपण लवकर निघालो असतोत, आणि लवकर निघालो असतो तर आपण कदाचित दापोलीपर्यंत पोहोचलो असतोत. दापोलीकडे जाताना थांबलो आहे बघा अशा एका जंगलामध्ये, जंगलात म्हणण्यापेक्षा ही नदी आहे, नदीचं खळखळणारं पाणी बघा ते दिसतं. तर इथं आपल्याला आता कपडे धुवायचे आहेत आणि आंघोळ करायची आहे, आणि सांगायचं एवढंच की वेलकम टू कोकण. कोकणात तुम्हाला असे छोटे छोटे ओढे, नद्या, नाले तुम्हाला सहज कुठेही भेटतील. जे ट्रॅव्हलर ह्या गोष्टी खूप तुमच्यासाठी मायने राखतात. तर हेच करायचे आपल्याला, अगोदर कपडे धुवायचे, त्यानंतर आंघोळ करायची आहे. तर असा आहे माझा प्रवास थोडक्यात. हे बघा झुळझुळणारं पाणी, आणि हे बघा फायनली आंघोळ वगैरे झाली आहे, कपडे वगैरे सर्व धुतलेत, आणि आपण आता निघणार आहोत दापोलीकडे. म्हणजे दापोलीला जाणं शक्य होणार नाही आपल्याला, कारण एक इथून एक 8-10 किलोमीटर अंतरावरती एक घाट आहे जो किमान 7-8 किलोमीटरचा आहे, आणि वेळ 3:30 होऊन गेली आहे. तर आता जाणं शक्य नाही आहे, त्यामुळे जेवढं होईल तेवढं मुक्काम आज तिथेच करायचं आहे, त्याच ठिकाणी एका मंदिरामध्ये. उद्या आपण दापोलीला पोहोचणार आहोत, त्यानंतर आपण पुढे बघूया. तोपर्यंत स्टे ट्यून विथ. आणि इथं तुमच्याकडे काजू वगैरे नसते? अच्छा, रत्नागिरी जिल्हा का? तुमच्याकडे काय आंबे आणि बागायती नाही? अच्छा अच्छा, वय बागायती कुठे मग पूर्ण? रत्नागिरी सिंधुदुर्ग. हा बरोबर आहे, मच्छी मार्केट ना. बरोबर, बंदर आहे मेन बंदर. आता तुम्हाला इथून समुद्र किनारा नाही म्हणलं तरी 100 किलोमीटर येत असेल, जास्त येतो कमी येईल. हा दापोली, दापोलीहून किती इथून? दापोली 42 किलोमीटर. इथून दापोली भरपूर आहे 42 किलोमीटर. हो बोली लावल्यासारखी आपली. हा चला, समजा सुरुवात बोली 500 पासून, मग किती घ्या? 600, 700, 800, ज्याला जसं परवडत तसं. बेकार पद्धती. बेकार म्हणजे आता लिलाव तसाच होतो ना मार्केट यार्डला. सर्वसामान्य माणूस हो बोलायच्या आधी दुसरं बोलून मोकळा हो. मग ते आता त्यांचं ते मार्केटिंग करतात ना, एखाद्याची समजा किंमत आहे की बाबा हा 100 रुपये आहे, पण दुसरा जागच्या जागी त्याच्यामध्ये 120 रुपये, दुसरा 130. हा नाही, लोकांना परवडते म्हणूनच लोक घेतात समजा. तुमच्याकडे भाजीपाला वगैरे काही नाही ना? नाही काही नाही. मग भाजीपाला कसं करता? म्हणजे असं शेतकरी. अरे उतळे गावामध्ये आलो आहे मी, आणि माझ्या पाठीमागे जे बघताय ना ते मारुतीचं मंदिर आहे बघा. आणि आजचा मुकामला आपला इथंच आहे, कारण पुढे जे घाट आहे तो साधारणतः 15 किलोमीटरचा घाट आहे, आणि वेळ 4:30 वाजून गेलेत, जवळजवळ 5 वाजत आलेत. आणि 15 किलोमीटर घाट क्रॉस करणं म्हणजे जोक नाही आहे, त्यामुळे आजचा मुक्काम आपण इथेच केला. एक तर सायकलला प्रॉब्लेम आला, दुसरं म्हणजे आपण आंघोळ कपडे वगैरे सर्व धुतले, त्यामुळे एकदम फ्रेश इथे राहायची इच्छा निर्माण झाली. तर आजचा दिवस इथे काढायचा आहे, बघूया काय होतं आहे काय नाही. एका गावात थांबलो आहे, गावाचं नाव आहे रेवतळे, आणि गावातल्या मजा काय असतात बघा. लहान मुलं खेळत होते एका ठिकाणी समोर त्या घरामध्ये, आणि तिथले जे काही ओनर आहेत काका, त्यांनी त्या मुलांना रागावले, निघून जा तुमचं तुम्ही म्हणले. तर त्या काकू आहेत ज्या त्या समोर दिसत आहेत, तर त्या काकू गर्दा करत आहेत की आमच्या मुलांना का काढलं, रक्ताचं नातं आहे आमचं, मी आम्ही खपून घेतलं जाणार नाही असं. म्हणजे ते काय बोलतात आता, म्हणजे गावची परंपरा असते ना थोडक्यात, म्हणजे गावात आल्यासारखं मला फील येते. कोकणची माणसं साधी भोळी, साधी भोळी नाहीत बाप्पा, भरपूर भांडणं करायलेत. म्हातारी भरपूर भांडणं करायली ती, म्हातारी अशी आहे की म्हातारी म्हणते काही घेणं देणं नाही मला, मी मारतेच त्याला. एका मंदिरात थांबलोय बघा मी, आणि त्या एका दादासोबत फक्त 1-2 मिनटं ओळख झाली. त्या 2 मिनटाच्या ओळखीमध्ये दादानं मला हे जेवायला दिलं आहे, आणि हीच माणुसकी असते बघा गावात थांबण्याची. आणि हा मंदिरामध्ये
तर शहरात कोणी ओळखत नाही, पण गावात लोक ओळखणारे असतात. थँक्यू.